आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयास दिली रुग्णवाहिका. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिल्याच आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालय विटा येथे रुग्णवाहिका वितरित केली आहे. या रुग्णवाहिकेचा लाभ तालुक्यातील अनेक गावांना होणार असून यामुळे गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते सर्वसामान्यांचे आशास्थान आणि युवकांचे लोकप्रिय नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या पहिल्या खंडामधून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 ॲम्ब्युलन्स द्यायचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये या आरोग्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेबांना हा फंड आला आणि त्यांनी बाकीचं काही न विचार करता जे कोविडच्या काळामध्ये फार मोठा ॲम्ब्युलन्सचा तुटवडा होता हे लक्षात आल्यानंतर विठ्यामध्ये, खरसुंडीमध्ये आणि आटपाडीमध्ये अशा 3 ॲम्ब्युलन्स या सरकारी आरोग्य यंत्रणेला द्यायच्या त्यांनी ठरवल्या आणि त्या लोकार्पण सोहळा नुकताच मुंबईमध्ये आदरणीय फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा असतील यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्याचाच परिपाक म्हणून आज हा विटा शहरामध्ये आरोग्य यंत्रणेला ही जी ॲम्ब्युलन्स आहे त्याचा लोकार्पण सोहळाच म्हणून आपण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी खानापूर विटा या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. मला निश्चित या ठिकाणी अशा वाटतं की जी अपेक्षा आदरणीय पडळकर साहेबांना आहे ती अपेक्षा पूर्णपणे या आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वसामान्य माणसं असतील, गोरगरीब जनता असेल यांच्या उपयोगी ॲम्ब्युलन्स पडेल. लोकांच्या सेवेमध्ये आजपासून ही ॲम्ब्युलन्स रुजू झालेली आहे आणि ती निश्चितपणाने एक आनंददायी घटना आहे. विटा शहरातील पंचमुखी गणपती मंदिरासमोर भाजप शहर अध्यक्ष अनिल बाबर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आमदार फंडातून ज्यांना जो सुरुवातीलाच आमदार फंड मिळाला त्यातून सुरुवातीलाच या विटा शहरासाठी एक ॲम्ब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून या ठिकाणी दिली. अतिशय चांगला निर्णय, विट्याच्या विट्याला अत्यंत गरज असणारा निर्णय आमच्या आमदार साहेबांनी केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी विटा शहराचा अध्यक्ष या नात्याने त्यांना धन्यवाद देतो. खरोखर ॲम्ब्युलन्सची गरज कोरोनाच्या काळात आपल्याला कळलेली होती, ॲम्ब्युलन्सची गरज किती ती गरज उशिरा का होईना, परंतु पडळकर साहेबांच्या पहिल्याच आमदार फंडातून या ठिकाणी पूर्ण झाली आणि विट्यातील जनतेच्या सोयीसाठी त्याचा चांगला उपयोग होईल हे निश्चित. पडळकर साहेबांचं त्यांच्यातून या ठिकाणी लक्ष विटा शहरावर किती आहे हे लगेच कळते. आमदार झाल्या झाल्या त्यांनी पहिला निर्णय घेऊन विटा शहराला ॲम्ब्युलन्स दिली, त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो या ठिकाणी. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे व डॉक्टर अनिल पाटील, भाजपमध्ये नव्याने पक्षप्रवेश केलेले पंकज दबडे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सत्यजित पाटील यांच्यासह अनेक नेते तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.